नमस्कार, जगभरातील स्त्री शक्तीला मी किशोर कुलकर्णी नमन करतो। 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आपण साजरा करतो। या औचित्याने मी विविध क्षेत्रातील कर्तव्यगार महिलांचं मनोगत या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतो। या मनोगतामध्ये माझी आई भारती कुलकर्णी, साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादिका अश्विनी मयेकर, सौ वीना आनंद कुलकर्णी, डॉक्टर नयना कासखेडीकर, क्रीडापटू नीता चापले, आरती आपटे, आकाशवाणी जळगाव केंद्राच्या निवेदिका वैदेही नाखरे, माझ्याबरोबर पत्रकारितेत असलेल्या पल्लवी कडांबळे, या सगळ्या अष्टज्योतींचं मनोगत या व्हिडिओच्या माध्यमातून मी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देते। मी भारती ज्ञानेश्वर कुलकर्णी, किशोरची आई, प्रथम आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी। जगाचा उद्धार करणारी ही एक स्त्रीच आहे आणि पुढच्या पिढीला सुसंस्कृत करणारी ती एक स्त्रीच आहे आणि त्या स्त्रीपासून सगळं ती प्रथम गुरु आई असते, प्रथम गुरु आईच असते आणि आई सर्व जग आईच घडवत असते। आपण माणुसकी जपावी, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा। पुरुष आणि प्रकृती हे समान असतात। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। मी अश्विनी मयेकर। गेली 72 वर्ष राष्ट्रीय विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या साप्ताहिक विवेक या नियतकालिकाची मी कार्यकारी संपादक आहे। साप्ताहिकाच्या या ध्येयधोरणाशी सुसंगत अशी दर आठवड्याच्या अंकाची रचना करणं हे एकाच वेळी आव्हानात्मक आणि आनंददायीही। आजच्या विलक्षण गतिमान आणि सनसनाटी विषयांच्या शोधात असलेल्या आणि त्यालाच पत्रकारिता समजणाऱ्या जगात वाचकांसाठी प्रेरक, विचारप्रवर्तक, दिशादर्शक अशा विषयांची निवड करणं हे दर आठवड्याला असलेलं आव्हानात्मक काम आणि समविचारी सहकाऱ्यांच्या मदतीने ही शोधयात्रा यशस्वीरित्या पार पाडणं ही आमच्यासाठी आनंदयात्रा। नियतकालिक, मग ते दैनिक असो, साप्ताहिक असो वा मासिक, त्याचं काम हे समाजातले वैगुण्यावर बोट ठेवतानाच, दोष दिग्दर्शन करत असतानाच वाचकासाठी बौद्धिक वैचारिक खाद्य देणं, त्याच्या विचारांना योग्य ती दिशा देणं असं असायला हवं। अशाच विचारांनी भारलेल्या वातावरणात काम करता येण्याचा आनंद आणि समाधान हे दोन्ही मला आहे। प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असेल नाहीतर पुरुष, त्याने आपल्या स्वभावधर्मानुसार आणि आपल्याला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे याचा गांभीर्याने विचार करून कार्यक्षेत्राची निवड केली पाहिजे। तसं झालं तर काम करताना समाधान मिळतं, आनंद मिळतो आणि मग ते केवळ अर्थार्जनाचं साधन राहत नाही तर ते विलक्षण जीवनदायी असं ऊर्जा केंद्र बनतं। आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रसार माध्यमांचा माणसांच्या जगण्यावरचा प्रभाव विलक्षण वाढला आहे आणि त्यामुळेच प्रसार माध्यमांच्या जबाबदारीत कैक पटीने वाढ झाली आहे। ही जबाबदारी नेमकेपणाने ओळखणं आणि ती उत्तम प्रकारे निभावता येणं म्हणजे पत्रकारिता असं मी समजते। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते। एकमेकांशी माणूस म्हणून व्यवहार करूया, एकमेकांबद्दल मनात आदर बाळगूया आणि परस्परांमधला सुसंवाद वाढवूया।
समाजाला आज सगळ्यात मोठी गरज आहे ती याचीच. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नैना कासखेडीकर, पुणे. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. स्त्रीसाठी जगात साजरा होणारा हा विशेष दिवस. हा दिवस गेली 112 वर्ष साजरा होतोय. आज महिला सगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व आणि मातृत्व सुद्धा सिद्ध करतायत. पण तरीही या 100 वर्षातला महिलांच्या प्रगतीचा वेग पाहिला तर तो तुलनेने कमीच दिसतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, विज्ञान आणि संशोधन अशा सगळ्या क्षेत्रामध्ये अनेक अडचणी सहन करून महिलांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. हे काम सोपं नव्हतंच. स्वतःला सिद्ध केलं म्हणून आज स्त्रियांवर होणारे अन्याय कमी झाले नाही. ट्रॅफिकिंग, तिचा छळ, कौटुंबिक हिंसा, छेडछाड, महिलांबरोबर असभ्य वर्तन, सामूहिक बलात्कार, ही आकडेवारी वाढतेच आहे दिवसेंदिवस. हे सगळं महिलांचं सबलीकरण झालं किंवा ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली म्हणजे न संपणाऱ्या समस्या नाहीये. स्त्री शिक्षित झाली पाहिजे, उच्च शिक्षित झाली पाहिजे, आत्मनिर्भर ती असली पाहिजे, तिने विचार प्रगल्भ व्हायला पाहिजे. हे सगळं खरं, पण त्याला दुसरी पण बाजू आहे, ती म्हणजे पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि तो आपल्या घरातून सातत्याने विकसित केला गेला पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मातृदेवता म्हणून असला पाहिजे. आपल्याकडे पूर्वीपासून तो आहेच आहे. आज स्वातंत्र्य, सुधारणा आणि प्रगतीच्या नावाखाली जो स्वैराचार होतोय त्याला आळा घालण्याचं काम कायद्यापेक्षा घरातले संस्कारच जास्ती चांगलं करू शकतात असं मला वाटतं. स्त्रियांचं शीलरक्षण, तिचा मानसन्मान किंवा गौरव केव्हा होईल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पुरुष मानसिकता बदलेल तेव्हाच तो होईल, आणि आज त्याची जास्त गरज आहे. तसं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक स्त्री रूपातल्या देवतांचं पूजन करण्याची परंपरा आहे. दुर्गा, पार्वती, काली, अंबा, तुळजाभवानी आणि आणखी सुद्धा. म्हणजे आमच्या संस्कृतीत स्त्रीला सन्मान देण्याची पद्धत आहे, परंपरा आहे, आणि आपल्याकडे मातृशक्तीला आदराचं स्थान दिलं गेलेलं आहे. आज तो सन्मान पाश्चात्यांचं अनुकरण करून जागतिक दिनादिवशी दिला जातोय. मग एक दिवसाचा कशाला हवा सन्मान? तो तर प्रत्येक वेळी दिला गेला पाहिजे. मग ती आई असू दे, मुलगी असू दे, सून, कोणीही असो, स्त्रीने लक्ष्मण रेषा पाळण्याबरोबरच त्यांचं शीलरक्षण करणं ही पुरुषांची जबाबदारी आहे. आणि तेच होत नसेल तर एक दिवस दिन पाळून, म्हणजे हा महिला दिन पाळून उपयोग तरी काय? हा तर नुसता इव्हेंटच ना. मी आरती आपटे, पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इकडे मी सुमारे 31 वर्ष इंग्लिशमधून हिंदीमध्ये भाषांतराचं काम केलं. खरं तर हिंदी हे माझं क्षेत्र नव्हतं. माझ्या घरामध्ये माझे आजोबा पद्मभूषण पंडित विनायकराव पटवर्धन हे नेहमी शास्त्रीय संगीताचं शिक्षण देत होते, त्यामुळे साहजिकच मी सुद्धा 12वीला संगीत हा विषय घेतला होता. पण मला साहित्यामध्येही तेवढीच रुची होती. मग नंतर मात्र मी हिंदी विषय घेऊन BA आणि MA केलं. FTII मध्ये काम करत असतानाच मला रेडिओ FTII 90.4 या रेडिओ चॅनलची स्टेशन डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे काम करत असताना आम्ही बचपन एक्सप्रेस नावाचं एक प्रोजेक्ट केलं, ज्यामध्ये बालविवाह विरोधी कायद्यासंबंधी आम्ही जनजागृती करायचा खूप प्रयत्न केला. मला आजही असं वाटतं की बालविवाह विरोधी कायदा असो, हुंडाबळी विरोधी कायदा असो, आपण सगळ्या मैत्रिणींनी यासाठी खूप काम करायला हवं, जनजागृती करायला हवी, ज्यामुळे अशा अनिष्ट प्रथा थांबायला नक्कीच मदत होईल. धन्यवाद. नमस्कार, मी सौनिता नितीन चापले, पूर्वाश्रमीची कुमारी नीता, हरिभाऊ भोयर, नागपूर, आता मुंबईस वास्तव्यास आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्व मैत्रिणींना आणि मित्रांना खूप खूप शुभेच्छा.
मित्रांना यासाठी की जसे पुरुषांच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी राहते तसे एका स्त्रीच्या एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष जेव्हा खंबीर उभा राहतो तेव्हा स्त्रियासुद्धा स्वप्नांच्या पलीकडे खूप काही करून जातात. आजचा हा जो उपक्रम आहे किशोर कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेला की विविध क्षेत्रातल्या महिलांचे मनोगत घेऊन त्याला ते प्रकाशित करायचं आहे तर सुंदर संकल्पना आहे ही. आज महिला दिनाच्या औचित्य महिला अबला असं वगैरे जेव्हा म्हणतात तर मला अबला म्हटलं की म्हणजे अबला हा शब्द मुळातच माझ्या डिक्शनरीत नाही आहे कारण की पुरुष बाहुल क्षेत्रात मी सुरुवातीपासून म्हणजे वयाच्या 15 वर्षापासून मी पुरुष बाहुल क्षेत्रात आहे आणि मला कधीच असं वाटलं नाही की स्त्री ही अबला आहे. जेव्हा आपला इतिहासच राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास आहे, अहिल्याबाई होळकर आहेत, परत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जेव्हा जर का आपला इतिहास आहे महिलांचा तर महिला अबला कशी. आपण मानसिकरित्या शारीरिकरित्या सुद्धा सक्षम आहोत आणि सक्षमच राहू. परत एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महिला दिन एकच दिवस साजरा न करता तो रोजच महिला दिन असावा हीच मनोकामना. धन्यवाद. My name is Veena Ananda Kulkarni. I am actually from Karnataka but settled in Maharashtra, Pune. First of all, Happy Women's Day to all women all over the world. Today is 8th March, right? So, my small introduction is, actually I born and brought up in Karnataka, North Karnataka. And my schooling and college I have completed in Karnataka only. I have passed my BE in Electronics and Telecommunication Engineering from Gulbarga University in 1991. And then I joined Government Polytechnic as a lecturer. There I worked for 1 year. Then I got married in 1993. So I came to Pune and Pune I have joined D.Y. Patil College of Engineering in 1995. Then from 1995 to 2000 I worked as assistant professor in D.Y. Patil College of Engineering in Electronics and Telecommunication Department. I taught so many subjects in engineering. Then in 2000, I joined Pimpri Chinchwad College of Engineering. In Pimpri Chinchwad College of Engineering, I worked as head of the department for 4 years. So there I have completed my post-graduation, that is ME in Digital Systems. And till now I have taught in all these 29 years. I taught almost all subjects for UG and PG and I have guided so many projects also. So being a Women's Day special, I would like to thank to my mom who is my role model in my entire life and thanks to all my teachers who have made me to stand on my foot, my own. My hobbies are, I write some poems in Kannada. I gave some radio programs also. So this is my small introduction.
and thank you so much to all of you. नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाचा हा उत्सव आपण कोरोनाच्या सावटाखाली घालवत आहोत. अशाही अस्थिर वातावरणात कुटुंबाला भक्कमपणे साथ देत असताना, अनेक आव्हानं पेलत असताना यशाचं शिखर पादक्रांत करणाऱ्या आपण सर्व महिला, आजूबाजूला अनेक महिला अखंड ऊर्जेचा प्रेरणास्रोत आपल्याला देत आहेत. अनेक आव्हानं आज आपल्या समोर उभी ठाकलेली आहेत. अन्याय, अत्याचार, आर्थिक परावलंबत्व, समाजात मिळणारी दुय्यम वागणूक, हे सर्व सांभाळून स्वतःचं सत्व आणि स्वत्व सांभाळत तिची होणारी दमछाक, या सगळ्या आव्हानांना पेलत महिलांना त्यांच्या अधिकारांची आणि हक्काची जाणीव झालेली आहे. सावित्रीबाईंनी पेललेल्या या बीजाचा आज वटवृक्ष झालेला आहे. प्रत्येक महिला आज जिथं महिला दिन पोहोचलेला नाहीये, ज्यांना आपल्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव देखील नाहीये, अशा महिलांपर्यंत पोहोचून त्यांना खंबीरपणे आपल्याला साथ द्यायची आहे. आणि या सगळ्या महिलांना, ज्या आपल्यासाठी अखंड ऊर्जेचा प्रेरणास्रोत झालेल्या आहेत, ज्यांनी प्रत्येक यशाचं शिखर गाठलेलं आहे, अशा सर्व महिलांना मानाचा मुजरा करून पुनश्च सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी पल्लवी प्रवीण खंडाळे, मी फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन, ह्या महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व महिला मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा देते. आज हा महिला दिन जगातील विविध कानाकोपऱ्यातून खूप उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी ह्या दिवशी महिलांना खूपच मान सन्मान मिळतं, खूप प्रोत्साहन कौतुक समारंभ आयोजित केले जातात. हे खरेच खूप चांगले आणि सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. त्यातून बऱ्याच मैत्रिणींच्या कार्यालाही न्याय मिळतो, त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल अभिनंदनही केले जाते, त्यातून बाकीच्या महिलाही प्रेरित होत असतात. तर मला असे खरंच प्रामाणिकपणे वाटते की हे सर्व केल्यासाठी, महिलांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, महिला दिनाची वाट पाहण्याची पण गरज नाही ना. त्यासाठी महिलांसाठी, महिलांच्या बाबतीत सगळ्या समाजाने कायमच संवेदनशील राहावे असं मला वाटतं. त्यांनाही स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने जगता आलं पाहिजे. तसेच समाजात त्यांनाही आर्थिक, मानसिक आणि शारीरिक, समाजाने त्यांच्याही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे, महत्त्व दिले पाहिजे. महिला निरोगी राहिल्या तरच कुटुंब, समाज, पर्याय सर्व क्षेत्रातच प्रगती होणार आहे. त्यांच्या स्त्रीशक्तीचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. असो, श्री किशोर कुलकर्णी यांनी मला हे बोलण्याची संधी दिली, माझे मत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच किशोर आणि मी जर्नालिझमला एकाच बॅचमध्ये होतो. त्यानंतर किशोर यांनी खूपच समाजासाठी काम केले आहे, करत आहेत, सगळ्या क्षेत्रात ते आघाडीवर आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.